नमस्कार अभिनव स्टडीजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या शिल्पनिर्देशक पदभरती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामार्फत एकूण पदेही एक हजार चारशे सत्तावन्न आहेत आणि या पदभरतीसाठी मराठी भाषा देखील विचारलेली आहे तर या मराठी भाषेमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला अभ्यासक्रम काय आहे आणि या अभ्यासक्रमासोबतच आपण त्यावरील प्रश्नसंच देखील पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला या टॉपिकवर या भागावर आपल्याला प्रश्न पडतील ते तर चला पाहूया तर मराठी भाषेचा आपण या ठिकाणी अभ्यासक्रम पाहूया या भरतीमध्ये आपल्याला काय काय आपल्याला अभ्यासक्रम आप आप आहे तो तर यामध्ये आपल्याला विचारणार आहेत कर्ता कर्म आणि क्रियापद त्यानंतर आपल्याला काळ देखील विचारणार आहेत शब्दांच्या जाती विचारणार आहेत शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला माहितीच आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय हे यामध्ये येतं त्यानंतर लिंग विचारणार आहेत त्यानंतर वचन विचारणार आहेत त्यानंतर तुम्हाला समास विचारणार आहेत तर समासामध्ये तुम्हाला द्विभू समास द्वंद्व समास आणि अव्ययीभाव समाज एवढाच समास या ठिकाणी विचारला जाणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रयोग विचारणार आहे हा कर्तरी आहे कर्मणी आहे की भाव्य प्रयोग आहे त्यानंतर समानार्थी शब्द असेल विरुद्धार्थी शब्द असेल आणि उतारा असणारच आहे तर चला या पद्धतीने आपण एकेका टॉपिकवर आपण प्रश्न पाहूयात कशा पद्धतीचे आहेत ते आणि आपण थोडक्यात त्याची माहिती देखील घेऊयात तर सर्वप्रथम आता आपण पाहूया कर्ता कर्म आणि क्रियापदावरील प्रश्न तर पोलिसाने चोरास पकडले तर या ठिकाणी चोरास हे कुठल्या प्रकारात मोडत आहे तर हे कर्म कर्म आहे तर उत्तर आपलं कर्म काय आहे तर याचा आपण थोडक्यात आता माहिती करून तर सर्वप्रथम पहा आता कर्ता असेल तेव्हा वाक्यात क्रिया करणारा जो असतो तो करता असतो हो की नाही आणि कर्म कसं असतं तर ज्यावर कर्त्याने क्रिया घडलेली आहे घडवलेली आहे म्हणजे कर्ता कोण झाला या ठिकाणी पोलिसाने हा काय झाला कर्ता झाला आणि कोणावर क्रिया केली कोणाला पकडले तर चोरास पकडले मग हे काय झालं कर्म झालं अशा पद्धतीने हे कर्ता आणि कर्म आपल्याला ओळखता येतं ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया त्यांनी सचिनला ओळखले तर यामध्ये पहा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि यामध्ये कर्ता कर्म अधिकरण आणि संबंध दिलेले आहे आणि आपल्याला हे सचिनला हे आपल्याला ओळखायचं आहे तर यामध्ये आपला पर्याय क्रमांक बी बरोबर आहे हे काय आहे तर कर्म आहे कोणावर केले त्यांनी कोणावर केले तर सचिनला हे की नाही सचिनला ओळखलं की नाही मग सचिनवर ही क्रिया झालेली आहे म्हणून हे काय आहे तर कर्म आहे पुढील प्रश्न पाहूया नेता अनुयायांना मार्गदर्शन करतो तर नेता या ठिकाणी काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे त्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि आपला या ठिकाणी पर्याय बी बरोबर आहे करता आहे करता का आहे तर हा करता स्वतः क्रिया करणारा आहे की नाही वाक्यात क्रिया करणारा जो असतो तो कोण असतो तो, तो करता असतो ठीक आहे त्यानंतर पाहूया गुरुजी मुलांना शिकवतात तर या ठिकाणी पहा संबोधन करता कर्म आणि करण आपल्याला ऑप्शन दिले तर यामध्ये आपलं उत्तर काय आहे तर कर्म काय आहे मुलांना काय आहे तर कर्म आहे हे कि नाही तर तुम्हाला समजलंच असेल आता कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं ते तर वारकरी पंढरीची वाट चालू लागली तर या ठिकाणी आता तुम्ही मला सांगा काय उत्तर असेल वारकरी कोण असेल तर आपलं पर्याय क्रमांक डी बरोबर आहे हा कोण आहे करता आहे वाक्यात क्रिया करणारा जो असतो तो कर्ता असतो हे आपण ओळखल आणि कर्त्याने केलेली क्रिया जी असते ज्याच्यावर घडते ते कोण असत तर ते कर्म असत तर यामध्ये आता मला सांगा क्रियापद शब्दयोगी अव्यय आणि सर्व सर्वनाम आणि नाम हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि हे डार्क केलेलं जे ऑप्शन आहे ते आपल्याला ओळखायचं की हे काय आहे तर हे आहे आपलं पर्याय क्रमांक ए क्रियापद आहे त्याने काय आहे बरे त्याने हे कर्ता आहे आणि पुस्तक हे कर्म आहे आणि फाटले हे काय आहे तर क्रियापद आहे चला पुढील प्रश्नाकडे पाहूया तर या ठिकाणी पहा ती सुंदर दिसते तर ती सुंदर दिसते हे काय आहे तर अकर्म क्रियापद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर क्रियापदाचे या ठिकाणी दोन प्रकार पडतात त्यामध्ये सकर्म क्रियापद असतं आणि अकर्म क्रियापद असतं सकर्म क्रियापद म्हणजे काय तर ज्या ठिकाणी आपल्याला कर्माची गरज असते एक उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी त्याने पुस्तक फाडले हो की नाही तर या ठिकाणी पुस्तक काय आहे तर कर्म आहे तर या ठिकाणी या कर्माची जेव्हा गरज असते तेव्हा ते सकर्मक असत आणि जेव्हा जेव्हा करता स्वतःच येऊन त्याच्यावरच थांबतो म्हणजे कसं तर ती सुंदर दिसते नाही म्हणजे तिच्यावरच क्रिया झालेली आहे ती आणि तीच आहे तर अशा वेळेला ते काय असतं अकर्मक क्रियापद असतं तर या ठिकाणी आपण अजून एक उदाहरण घेऊया पक्षी आकाशात उडाले त्यानंतर तो बोबडा बोलतो हे काय अकर्मक क्रियापद आहे तर चला या ठिकाणी तुम्हाला सकर्मक आणि अकर्मक क्रियापद काय आहे ते समजलं असेल तर पुढे पाहूया खालीलपैकी सकर्म क्रियापद पदाचे वाक्य कोणते तर या ठिकाणी वाक्य पहा ती लाकडी फळी मोडली मुलगा हुशार आहे चेंडू सीमा पार गेला त्याने सर्व खिडक्या उघडल्या उघडल्या तर या ठिकाणी पहा सकर्मक म्हणजे काय तर ज्या वेळेला कर्माची गरज असते तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये पहा आपल्याला या ठिकाणी कर्म या ठिकाणी दिसत आहे ओके नाही त्याने सर्व खिडक्या उघडल्या या ठिकाणी आपल्याला कर्म आहे या वाक्यामध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे तर चला आता आपण पाहूया काळ काळावरील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम आपण थोडक्यात काळाबद्दल माहिती घेऊया तर या ठिकाणी पहा काळामध्ये तीन प्रकार पडतात आणि तीन प्रकारामध्ये देखील आपल्याला त्याचे चार चार प्रकार पडतात तर वर्तमान काळामध्ये काय आहे तर वर्तमान काळ हा क्रिया घडत असते नाही टुडेज असतो तो तेव्हा आपण त्याला वर्तमान काळ म्हणतो आणि भूतकाळ केव्हा असतो जेव्हा क्रिया घडून जाते डे हो की नाही तो काय असं भूतकाळ असतो आणि क्रिया क्रिया ही जेव्हा घडणार असते म्हणजे टुमारो येणारा दिवस आहे तर ते का तो काय असतो तो भविष्य काळ असतो तर या वर्तमान काळामध्ये चार प्रकार पडतात एक आहे साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण चालू वर्तमान काळ तर या काळामध्ये आपण पाहूया आता साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा तर साधा वर्तमान काळ ओळखत असताना वाक्याच्या शेवटी जेव्हा तो ते तास हे जे येतात वाक्य शब्द तेव्हा या ठिकाणी ते तो होतो साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ कसा असेल वाक्याच्या शेवटी त आहे काय त आहे हे जेव्हा येतं तेव्हा ते चालू वर्तमान काळ असलं हवं तर तुम्ही लिहून घ्याय प्रझेंटेन्स पूर्ण वर्तमान काळ ओके नाही पूर्ण वर्तमान काळामध्ये काय असतं तर ल आहे ला आहे हे जेव्हा येतं तेव्हा ते पूर्ण वर्तमान काळ असतं आणि त्यानंतर चालू पूर्ण वर्तमान काळ असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी त आलेला आहे हे असतं तर यावर आपण काळाबद्दल आपण व्हिडिओ देखील केलेला आहे तुम्ही तो देखील पाहू शकता तर त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त समज समजण्या समजलं जाईल आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देखील चांगल्या पद्धतीनं देता येईल तुमचा काळ हा विसरणारच नाही तर प्रत्येक टॉपिकवर आपला व्हिडिओ आहे पण यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे त्यामुळे आपण जास्त काही यामध्ये माहिती घेत नाही आहेत फक्त तो तोंडी माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगत आहोत तर त्यामध्ये पहा आता भूतकाळ तर भूतकाळ आपल्याला ओळखायचा आहे तर आपल्याला हे तर माहिती आहे वाक्याच्या शेवटी होत होता होते येतो हो की नाही तर यामध्ये बघा आता साधा भूतकाळ आपल्याला ओळखत असताना या ठिकाणी ला लाले ल रण ओ हे जे वाक्याच्या शेवटी येतं तेव्हा तो, तो साधा भूतकाळ असतो मग त्यानंतर पहा आता चालू चालू भूतकाळ कसा ओळखायचा तर त होता हो की नाही त्यानंतर पूर्ण भूतकाळ आपल्याला ओळखायचा असेल तर ल होता आणि पूर्ण चालू भूतकाळ ओळखायचा असेल तर त आलेला होता वर्तमान काळ होता त्या ठिकाणी शेवटी आहे आहे होतं या ठिकाणी आपल्याला होता होता आहे चला तर त्यानंतर आपण पाहूया आता भविष्यकाळ भविष्य काळ ओळखत असताना आपल्याला वाक्याच्या शेवटी असेल हे आपल्याला दिसून येईल तर यामध्ये आता आपल्याला सिम्पल फ्युचर आहे की नाही साधा भविष्य काळ आपल्याला ओळखायचा आहे तर यामध्ये वाक्याच्या शेवटी ल न उनार हे या ठिकाणी येणार त्यानंतर चालू भविष्य काळ आपल्याला ओळखायचा असेल तर वाक्याच्या शेवटी त असेल पूर्ण भविष्य काळ असेल तर त्या ठिकाणी काय असेल ल असेल आणि पूर्ण चालू भविष्य असेल तर त आलेला असेल हे काय असेल तर वाक्याच्या शेवटी असेल तर ही मी छोटी आणि सुंदर अशी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी काळ ओळखण्यासाठी सांगितलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये दे देखील मी तुम्हाला खूप छान पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पहा तर पहा आता आपला प्रश्न काय आहे कोल्हा निघून जाईल या काळातील काळ ओळखा आता वाक्याच्या शेवटच्या वाक्यावरूनच आपल्याला कळलं पाहिजे की हा काळ कोणता आहे तर या ठिकाणी हा भविष्यकाळ आहे असेल जाईल हो की नाही तर हे भविष्यकाळाचं उदाहरण आहे त्यानंतर पहा आता भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा आता या ठिकाणी भूतकाळी क्रियापद आपल्याला विचारलेलं आहे तर या ठिकाणी गेला हे या ठिकाणी भूतकाळी क्रियापद वापरलेलं आहे तर नंतरचा प्रश्न पहा खालील वाक्यात काळ ओळखा तर वाक्य आहे तो शाळेत जात होता होता म्हणलं या ठिकाणी कळलेला आहे भूतकाळ आहे तर यामध्ये पहा वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि पूर्ण भूतकाळ आपल्याला परीक्षेमध्ये एवढं सोपं असं विचारत नाहीत की हा वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे की भविष्य काळ आहे आपल्याला यामध्ये प्रकार विचारतात तर यामध्ये पहा आता हा त होता त होता म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तो चालू भूतकाळ असेल हो की नाही तर आपल्याला या ठिकाणी चालू भूतकाळ असतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला चालू भूतकाळ म्हणून दिलं असतं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर चालू भूतकाळ बरोबर असतं पण या ठिकाणी पूर्ण भूतकाळ दिलेला आहे पूर्ण भूतकाळामध्ये या ठिकाणी काय असेल तर ल होता या ठिकाणी शेवटी काय आलं असतं इथं वाक्यात ल होता तेव्हा ते पूर्ण भूतकाळाचं वाक्य असेल म्हणून पर्याय क्रमांक आपला बी या ठिकाणी बरोबर आहे हे भूतकाळी वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पंतप्रधान नुकतेच दौऱ्याहून आले वाक्यातील काळ ओळखा तर या ठिकाणी आपल्याला पहा वाक्य आपल्याला हे वर्तमान काळी दिसत आहे नुकतेच दौऱ्याहून आलेले आहेत ते मग या ठिकाणी ते चालू आहे। वर्तमान आहे भविष्य काळ आहे पूर्ण भूतकाळ आहे का पूर्ण वर्तमान काळ हे आपण पाहूया तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी क्रिया कशी झालेली आहे ही तर पूर्ण घडून झालेली आहे आणि नुकतेच या शब्दामुळे आपल्याला या ठिकाणी हा आपल्याला वर्तमान काळ दिसलेला आहे चला पुढे पाहूया विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला वाक्यातील काळ ओळखा तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि त्यामध्ये पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे पूर्ण वर्तमान काळ विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे आहे म्हटल्यामुळे हा आपल्याला वर्तमान काळ दिसलेला आहे आणि यामध्ये हा पूर्ण आहे हे आपण कसं ओळखलेलं आहे तर या ठिकाणी पहा पूर्ण आहे ला, ला आहे हे वाक्य वाचा शेवटी आलेला आहे त्यामुळे हा पूर्ण वर्तमान काळ आहे चला नंतरचा प्रश्न पहा तो खेळत आहे वाक्यातील वर्तमान काळाचा प्रकार ओळखा तर आता आपण वर्तमान काळ अजून एकदा थोडक्यात पाहूया तर वर्तमान काळ ओळखत असताना साधा वर्तमान काळ जेव्हा असेल तेव्हा तो ते ता त हे वाक्याच्या शेवटी असेल हो की नाही चालू वर्तमान काळ असेल तर ते वाक्याच्या शेवटी काय असेल त आहे त्यानंतर पहा पूर्ण वर्तमान काळ असेल तेव्हा काय असेल तर ल आहे आणि पूर्ण चालू वर्तमान काळ असेल तेव्हा त आलेला आहे तर पहा हे वाक्य आता तुम्हाला दिसत आहे खेळत आहे त आहे त आहे म्हणल्याच्या नंतर तो चालू वर्तमान काळ आहे चालू वर्तमान काळालाच काय म्हणतात अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे पुढील प्रश्न पहा मी पुस्तक वाचतो यामध्ये आपल्याला काळ ओळखायचा आहे यामध्ये रीती भूतकाळ आहे रीती वर्तमान काळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ तर यामध्ये पहा पर्या क्रमांक ए आपला बरोबर आहे हे रीती भूतकाळाचं वाक्य आहे यालाच चा, पूर्ण चालू भूतकाळ देखील म्हणतात त्यानंतरचं उदाहरण पहा प्रश्न पहा तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत आणि यामध्ये आपला पर्याय डी बरोबर आहे रीती वर्तमान काळाचं हे उदाहरण आहे त्यानंतर पहा सुरेश गीत गात होता या ठिकाणी काळ ओळखा सांगितलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे हा अपूर्ण भूतकाळ आहे याला चालू भूतकाळ देखील म्हणतात तर आता पहा प्रश्न सौंदर्य हे कोणते नाम आहे तर आता आपला टॉपिक सुरू झालेला आहे शब्दांच्या जातीवरचा तर यामध्ये पहा नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी आणि त्यालाच सव्यय देखील म्हणतात आणि त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय हे आहेत अविकारी अव्यय ठीक आहे तर आता आपण पाहूया आता हे नाम नाम कोणते आहे आपल्याला दिले सौंदर्य हे नाम आहे हे आपल्याला माहिती आहे पण ते त्यामध्ये आपल्याला नामा 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 नामाचे काही प्रकार पडतात त्यामध्ये सामान्य नाम आहे विशेष नाम आहे भाववाचक नाम आहे तर नामाचे हे तीन प्रकार पडतात विशेष नामामध्ये आपल्याला विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा आणि प्राण्याचा बोध होतो तर यामध्ये पहा नावाचं कसं विशेष त्याला नाव दिलं जातं की नाही ख्रिश्चन जायजुई हरिण हे खायजेल एक विशेष नाव दिलेलं आहे आणि सामान्य नाम आपल्याला काय म्हणता येईल तर सामान्य नामामध्ये शाळा नदी धर्म फूल हे काय झालं सामान्य नाम झालं आणि भाववाचक नाम काय झालं तर भाववाचक नामामध्ये या ठिकाणी गुण भाव आणि धर्म याचा बोध होतो याचा उल्लेख होतो या ठिकाणी ते भाववाचक नाम झालं मग आता हे सौंदर्य काय आहे तर सौंदर्य हे या ठिकाणी भाववाचक नाम आहे कारण या ठिकाणी गुण दर्शविलेलं आहे हो की नाही तर तो तो सुंदर आहे हे आपल्याला या ठिकाणी त्याचं गुण दर्शवलेलं आहे म्हणून ते भाववाचक नाम आहे तर चला नामाबद्दल तुम्हाला माहिती मिळाली पुढे पाहूया प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे तर या ठिकाणी पहा प्रामाणिकपणा हे देखील भाववाचक नाम आहे कारण या ठिकाणी देखील गुण दर्शविलेला आहे त्या ठिकाणी त्यानंतर पहा आपला या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा तर आपला या शब्दाचे भाववाचक रूप काय असेल तर या ठिकाणी आपुलकी हे भावाचक रूप असेल तर तुम्ही पाहिलेलं आहे ना भावाचक भाववाचक शब्द ते त्व पण इ ता की गिरी आई हे तुम्ही ऐकलं आहे ना य सौंदर्य शौर्य त्व मनुष्यत्व शत्रुत्व पण शहाणपण मोठेपण इ श्रीमंती गरिबी ता शांतता नम्रता की आपुलकी माणूस की गिरी गुलामगिरी वा गोडवा गारवा आई नवलाई धुलाई चपलाई तर ही जी वाक्य आहेत तर ती कशी आहेत तर ती गुण दर्शवितात भाव दर्शवितात धर्म धर्म दर्शवतात तर ती काय भाववाचक रूपे आहेत नामाची भाववाचक रूपे आहेत तर या ठिकाणी आपला आपला म्हटलं की आपुलकी हे काय आहे त्या ठिकाणी भावाचक रूप आहे त्यानंतरचा प्रश्न पहा आता तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतो या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द कोणत्या प्रकारचा येतो तो, तो कुंभकरणच दिसतो हे काय येणार आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे हे सामान्य नाम आहे हो की नाही आपण आत्ताच काय काय सांगितलेलं आहे सामान्य नामामध्ये काय येतं तर सामान्य नावामध्ये एकाच जातीच्या वस्तूला किंवा व्यक्तीला जे सामान्य नाव दिले जाते त्याला आपण सामान्य नाव असे म्हणतो ही आपण व्याख्या वाचत असतो तर या ठिकाणी बा प्र, प्र, प्रश्नावरूनच आपल्याला कळेल की सामान्य नामाची व्याख्या काय आहे कुंभकर्णच दिसतो तर मुलगा कुंभकर्णच दिसतो तर हे सामान्य नाम त्याला दिलेलं आहे चला तर त्यानंतरचा प्रश्न पाहूया आम्ही सकाळी फिरायला जातो अधोरेखी शब्दांच्या सर्वनामाचे प्रकार कोणता तर या ठिकाणी आता सर्वनामाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे तो काय असेल सर्वनाम असेल त्या ठिकाणी तो ती ते हा ही हे मी आम्ही तुम्ही हे काय आहे सर्वनाम आहे तर यामध्ये पहा आता हे आपल्याला सर्वनामाचा प्रकार विचारलेला आहे सर्वनामाचे असे एकूण सहा प्रकार आहेत तर यामध्ये पहा पुरुषवाचक सर्वनाम सर्व असत त्यानंतर दर्शक सर्वनाम नाम असत संबंधी सर्वनाम नाम असत प्रश्नार्थक सर्व अनिश्चित सर्वनाम सर्व आत्मवाचक असत आत्मवाचक तर आपल्याला प्रकार ओळखायचा यामध्ये ना तर यामध्ये पर्याय क्रमांक आपला डी बरोबर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तर चला पाहूयात आता एक एक करून आपल्या सर्वनामाची प्रकार तर पुरुषवाचक मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पुरुषवाचक सर्वनाम असतात तर प्रथम मध्ये काय येणार मी आम्ही मी हे एक एकवचन आहे आणि आम्ही हे अनेकवचन आहे द्वितीय मध्ये काय येणार तर तू तुम्ही सेकंड हे येणार हे की नाही तू तुम्ही आणि तृतीय मध्ये तो ती ते अनेक वचन ते ते त्या ती तर असं हे पुरुषवाचक मध्ये प्रकार आहेत प्रथम द्वितीय आणि तृतीय तर यामध्ये पहा हे प्रथम पुरुषवाचक आपल्याला का दिसलेलं आहे कारण या ठिकाणी आम्ही सकाळी फिरायला जातो आम्ही या हे अनेक वचन या ठिकाणी वापरलं आहे ते प्रथम पुरुष सर्वनामाचं अनेक वचन आहे तर त्यानंतर पहा दर्शक सर्वनाम काय आहे तर दर्शक सर्वनामामध्ये बघा जवळची किंवा दूरची वस्तू आपल्याला दाखवण्यासाठी आपण दर्शक सर्वनाम वापरतो हा ही हे तो ती ते या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहेत आपल्याला शब्दांच्या जातीवर देखील आपला व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही नक्की पहा तुम्हाला देखील यामध्ये सर्व तुम्हाला प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी ताबडतोब आणि लवकरात लवकर चटकन असं तुम्हाला सोडवता येतील तुमचा वेळही वाया जाणार नाही आणि नुसते जर प्रश्न करत राहिला तर नक्कीच तुम्हाला ते अवघड जाईल त्यापेक्षा जर तुम्ही व्हिडिओ पाहताल तर तुम्हाला सर्व प्रश्नांचं सर्व विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी खूप छान पद्धतीनं हे समजेल तर चला पाहूया त्यानंतर आपलं आहे प्रश्नार्थक सर्वनाम तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये प्रश्न विचारलेला असेल कोण काय कोणी याने है की नाही सर्वनामा संबंधी सर्वनामामध्ये जो जी जे ज्या जी जे हे जे वापरलं जातं त्या ठिकाणी ते संबंधित असतं की नाही दुसऱ्याशी संबंध दाखवलेला असतो ना तर त्यानंतर पहा अनिश्चित सर्वनामामध्ये काय काय आहे कोण आणि काय ह्याचा या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनामे वापरून हा प्रश्न तयार केलेला असतो एक उदाहरण छोटंसं मी घेते या ठिकाणी अनिश्चित सर्वनामाचं कोणी केले ते मला माहीत नाही या ठिकाणी हे काय आहे तर हे कोण आणि काय वापरून हे अनिश्चित सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे प्रश्नार्थक न बनता ते वाक्य कसं बनतं पहा कोणी केलं ते मला माहीत नाही या ठिकाणी प्रश्न वगैरे विचारलेला आहे का प्रश्न चिन्ह वाक्याच्या शेवटी पडलेला आहे का नाही म्हणून हे अनिश्चित सर्वनाम आता आत्मवाचक काय आहे तर आत्मवाचकमध्ये स्वत अर्थी वापरण्यात म्हणजे स्वत हा शब्द जेव्हा आपण वापरतो आपण स्वत ही जेव्हा वाक्य वापरतात तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असतात तर यामध्ये मी स्वत कष्ट करण हे काय झालं आत्मवाचक सर्वनाम तर या ठिकाणी पहा सर्वनामाचं मी, सर्वनाम। सर्वनाम मी तुम्हाला साही, साही प्रकार या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर आता चला सर्वनाम नाम तुम्ही शिकला सर्वनाम तुम्ही शिकला आता पुढे पाहू प्रश्न पाहूया आपण पुढे सर्वप्रथम आता वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे वाक्य हे आपण गरिबांना मदत करावी या पास या है? है। तर या ठिकाणी पहा सर्वनाम कोणता कोणतं आहे तर या ठिकाणी आपण हे काय आहे सर्व सर्वनाम आहे चला पुढे पाहूया मी आम्ही असेल तर तिनेच्या पुढे काय असेल सर्वनाम या दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतं बरोबर असेल आपलं तर पर्याय क्रमांक सी तिने त्यांनी हे या ठिकाणी पर्याय क्रमांक आपला बरोबर आहे चला हिरवीगार या शब्दाची जात ओळखा तर मला असं वाटत आहे आता आपण विशेषणाकडे वळत आहोत तर या ठिकाणी पहा ऑप्शन दिलेले आहेत हिरवीगार या शब्दाची जात आपल्याला ओळखायला लावलेली आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद त्यामुळे हिरवीगार हे काय आहे तर पर्याय क्रमांक सी आपल्याबरोबर आहे विशेषण चला तर मग आता विशेषणाची माहिती घेऊयात तर विशेषणामध्ये काय आहे विशेषणाची विशेषण म्हणजे काय आहे तर नामाबद्दल विशेष माहिती आपण सांगतो तर त्या ठिकाणी तो विशेषण असतो विशेषणाचे तीन प्रकार आहेत पहा एक आहे गुण विशेष आहे दुसरं आहे संख्या विशेषण आहे आणि तिसरं आहे सार्वनामिक विशेषण गुण विशेषणामध्ये काय असतं तर नामाचे गुण आणि विशेष त्या ठिकाणी दर्शविलेला असतो म्हणून तो गुण विशेष असतो तर त्यामध्ये पहा हुशार मुलगा तर या ठिकाणी काय झालेलं आहे त्याचा गुण दर्शविलेला आहे नामाचा म्हणून हे गुण विशेष आहे संख्या विशेषणामध्ये काय असतं तर गणना केलेली असती क्रम असतं आवृत्ती असत पृथकत्व असतं अनिश्चित असतं तर गणना म्हणजे काय येईल तर पाच पांडव एक उदाहरण आपण घेऊया गणना करणे क्रम म्हटलं तर काय येईल पहिला दुसरा तिसरा येईल आवृत्ती म्हटलं तर काय येईल दुप्पट निमपट तिप्पट हो की नाही पृथकत्व काय बाबा पृथकत्व म्हणजे एक एक पाच पाच हि जी काय झाली पृथकत्व झाली आणि अनि अनिश्चित मध्ये काय येईल सर्व काही इतर ही काय तर संख्यावाचक विशेषण आहेत त्यानंतर पहा आता सार्वनामिक विशेषण काय आहे तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आणि त्यालाच सार्वनामिक विशेषण असे म्हणतात माझे घर हे पुस्तक केवढा पसारा हे काय आहे तर हे सार्वनामिक विशेषण आहे चला तर मग आता पुढील प्रश्न आपण पाहूया या ठिकाणी आपण विशेषण देखील पाहिलं हो की नाही तर दुसरं आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे तर आता आपण आत्ताच पाहिलं ना गुणवाचक पाहिला क्रमवाचक पाहिला आवृत्ती वाचक पाहिला पृथकत्व पाहिला, पाहिला, पाहिला अनिश्चित पाहिला ही काय संख्यावाचक विशेषणाचे प्रकार आहेत तर यामध्ये पाहता आपल्याला दुसरा हे काय येईल तर हे क्रमवाचक मध्ये येईल नाही की नाही पहिला दुसरा तिसरा हे काय आहे क्रमवाचक आहे गणना म्हटल्याच्या नंतर मी काय सांगितलं होतं तुम्हाला पाच एक दोन तीन चार पाच पाव दोघे हे काय झालं ही गणना झाली आवृत्ती काय झाली या ठिकाणी चौपट निमपट दुप्पट क्रम काय झाला पहिला दुसरा तिसरा अनिश्चित काय झालं सर्व काही इतर हो चला मग पुढे पाहूया वाक्य पहा घोड्याने शर्यत जिंकली या ठिकाणी आपल्याला विशेष ओळखायला आहे तर वाक्यामध्ये विशेषण दिसत नाहीये तर सॉरी या ठिकाणी आपला प्रश्न असा आहे चपळ घोड्याने शर्यत जिंकली घोड्याची विशेषण घोड्याचं वर्णन आपण कसं केलेलं आहे तर तो चपळ आहे ओके हो नाही तर पहा ऑप्शन मध्ये पहा चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायला लावलेलं ला आहे त्यामुळे यामध्ये पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे चपळ चपळ हे काय आहे या ठिकाणी घोड्याला गोड़ा, या ठिकाणी चपळ असं म्हटलेलं आहे की नाही त्यामुळे यामध्ये त्याचं गुण या, च... या, या ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे गुण विशेष है, है की नाही चला पुढचा प्रश्न पाहूया पुढील शब्दाची जात ओळखा मंद मंद तर या ठिकाणी आता आपला भाग सुरू झालेला आहे तो म्हणजे अव्यय अविकारी शब्दांचा तर यामध्ये आपण पाहूयात आता थोडक्यात थोडीशी माहिती घेऊया त्यामध्ये आपल्याला केवल प्रयोगी अव्यय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे शब्दयोगी अव्यय आहे आणि उभयानवय अव्यय आहे तर यामध्ये पहा ऑप्शनमध्ये आपल्याला डी बरोबर आहे क्रियाविशेषण अव्ययाचं हे वाक्य आहे तर या ठिकाणी पहा आपण क्रियाविशेषण अव्यय अभ्यासूयात तर क्रियाविशेषण अव्ययामध्ये पहा सहा प्रकार पडतात तर यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण असेल तर यामध्ये आज आत्ता उद्या परवा पूर्वी हे जे आहे हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे त्यानंतर पहा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक मध्ये काय तर त्या ठिकाणी आपल्याला स्थळ दर्शविलेला असेल रीतिवाचकामध्ये काय असेल तर या ठिकाणी हळूहळू सावका झटपट पटपट पट। हे काय झालं हे रीतिवाचक आहे त्यानंतर परिणाम वाचक क्रियाविशेषणामध्ये काय येईल तर यामध्ये थोडा अगदी भरपूर अतिशय तर हे काय तर हे परिणाम वाचक क्रियाविशेषण आहे प्रश्नार्थक मध्ये काय येईल शेवटी का किंवा ना येईल हे कि नाही हे क्रियाविशेषणावे येतील त्यानंतरचा सहावा जो आहे तो निषेधार्थ आहे यामध्ये न ना निषेध म्हणजे ना नाही या शब्दाचा या ठिकाणी न चा या ठिकाणी उल्लेख होऊन वाक्य तयार होतं म्हणजे एक उदाहरण मी देते तुम्हाला या ठिकाणी निषेधार्थचं ती न समजता मध्येच बोलते या ठिकाणी न न हे जे आहे ते निषेधार्थ क्रियाविशेषण व्यय आहे तर चला पाहूया पुढे आता त्यानंतरचा प्रश्न पहा वारंवार या शब्दाचा प्रकार ओळखा तर यामध्ये हे नक्कीच क्रियाविशेषण अव्यय आहे त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर आहे क्रियाविशेषण अव्यय तर यामध्ये जर आपल्याला हा क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकार प्रकारचा आहे असं जर विचारलं असेल तर वारंवार हे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये मोडतं पुढचा प्रश्न पहा लवकर या शब्दाची जात ओळखा तर या ठिकाणी पहा आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे या ठिकाणी हे क्रियाविशेषण अव्यय आहे पण आता हे कुठल्या प्रकारात आहे हे जर जर आपल्याला विचारलं तर ते रीती रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये येत त्यानंतरचा पहा प्रश्न डोळ्यात चटकन पाणी आले या वाक्यातील अधोरेखित केलेले वाक्य कोणते तर या ठिकाणी चटकन हे काय आहे तर क्रियाविशेषण अव्यय आहे आता हे कोणत्या प्रकारात मोडते पहा तर हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये मोडत आहे नंतर या शब्दाचा प्रकार कोणता या ठिकाणी पहा आपल्याला अं शब्दयोगी अव्यय दिसत आहे क्रियाविशेषण अव्यय देखील आहे परंतु आता मी तुम्हाला सुंदर असं याचं उदाहरण सांगते की हे शब्दयोगी अव्यय आहे का क्रियाविशेषण अव्यय ते कसं ओळखायचं परंतु या ठिकाणी पर्याय मध्ये आपल्याला क्रियाविशेषण अव्यय तर काही दिसत नाहीये म्हणून पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे शब्दयोगी अव्यय तर हे पहा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर नामाला जोडून येणारा शब्द म्हणजे तो शब्दयोगी अव्यय असतो <coughs> तर यामध्ये बघा नंतर हा शब्द आपल्याला दिलेला आहे तर नंतर मध्ये आपण आता शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय या, क्रिया या, या शब्दाच करून बघूया तर जून नंतर जुलै महिना येतो जून नंतर जुलै महिना येतो तर या ठिकाणी शब्दाला जोडून आलेला आहे नंतर जून नंतर लगेच वाक्य पूर्ण कंटिन्यू केलेलं आहे ते म्हणून या ठिकाणी ते शब्दयोगी अव्यय असेल परंतु याच ठिकाणी जर औषधाचे परिणाम नंतर दिसतात वाक्य तुटक झालेलं आहे नंतर हे सेपरेट झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी हे काय बनतं क्रियाविशेषण अव्यय बनतं त्या ठिकाणी आपल्याला जर अ, या ठिकाणी आपल्याला जर क्रियाविशेषण अव्यय देखील ऑप्शनमध्ये दिलेलं असेल तर तेव्हा क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय हे दोन्हीही पर्याय या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसले असते परंतु पर्यामध्ये आपल्याला शब्दयोगी अव्यय दिलेला आहे त्यामुळे नंतर याचं शब्दयोगी अव्यय डी पर्या आपला बरोबर आहे चला तर आपण मी तुम्हाला या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्ययाचं ह्या नंतर पासून कसे शब्द वाक्य तयार होतं हे तुम्हाला दाखवलं त्यामुळे तुम्हाला हे समजलं की शब्दयोगी अव्यय कसा तयार होईल आणि क्रियाविशेषण अव्यय कसा तुल तर शब्दयोगी अव्यय कसा तयार होईल तर नामाला जोडून येणारे वाक्य असेल तेव्हा ते शब्दयोगी अव्यय असेल आणि जेव्हा ते वाक्याला जोडून येत नाही तो सेपरेट शब्द असतो तेव्हा तो क्रियाविशेषण अव्यय असेल चला पुढे पाहूया या टोपी खाली दडलंय काय या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा तर यामध्ये पहा आता आपल्याला ऑप्शन दिलेला आहे अव्य उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्ययाचे पण भरपूर प्रकार आहेत यामध्ये पण आपल्याला अभ्यासाला एवढं जास्त प्रकार आपल्याला विचारले जाणार नाहीत त्यामुळे थोडक्यात आणि सुंदर असं एवढंच लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पाहूयात वर खाली समोर आत बाहेर मागे पुढे मध्ये हे कोणत्या जातीचे शब्द आहेत तर नक्कीच शब्दावरून आपल्याला लक्षात येत आहे शब्दयोगी अव्यय आहेत पर्याय क्रमांक डी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे चला पुढे पाहूया त्याच्या घरावर कौले आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा नामा नामानंतर जोडूनच आलेला शब्द या ठिकाणी घरावर आहे की नाही तर या ठिकाणी बघा घरावर त्यांच्या आणि कवले दिलेला आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे वर वर काय आहे शब्दयोगी अव्यय आहे चला पुढे पाहूया आ, पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा तर या ठिकाणी वर हा काय आहे तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहे नामाला जोडलेला आहे आणि या शब्दाची जात ओळखा तर यामध्ये पर्याय आपल्याला दिलेल्या आहेत आणि पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे चला तर मग आता आपण उभ्यान्वयी अव्ययाकडे आलेलो आहोत तर उभ्यान्वयी अव्यय हे ओळखायचं कसं ते आपण पाहूया तर उभयाण्वयी अव्ययामध्ये दोन वाक्य दोन शब्द हे जोडून येतात जोडतात ज्या शब्दांनी जोडतात त्याला उभ्याणवयी अव्यय असे म्हणतात तर यामध्ये आणि शिवाय आणखी किंवा अथवा परंतु पण म्हणून हे काय आहे तर हे उभ्याणवयी अव्यय आहेत कारण हे दोन वाक्यांना जोडतात अशा ठिकाणी ते उभ्याणवयी अव्यय असतं म्हणून आणि हे काय आहे या ठिकाणी उभ्यान्वयी अव्यय आहे चला पाहूया पुढे मरावे परिकीर्ती पुरे उरावे वाक्यातील उभ्यानव उभ्यानवयी अव्यय ओळखा तर या ठिकाणी पहा परी हे या ठिकाणी उभ्यान्वयी अव्यय आहेत कारण हे दोन वाक्यांना जोडत आहे म्हणून पर्याय क्रमांक सी आपला या ठिकाणी बरोबर आहे चला पुढे पुढे पाहूया खालील वाक्यातील अधोरेखी शब्दांची जात ओळखा गीताने मेहनत केली म्हणून तिला उत्तम यश मिळाले दोन वाक्य या ठिकाणी म्हणून या वाक्याने जोडलेलं आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे उभयाण वयी अव्यय पुढचा प्रश्न पहा लिंग विचारावर मला दिसत आहे तर प्रश्न आहे पुढील शब्दांचे स्त्रीलिंगी रूप सांगा बोका विचारलेला आहे याचं स्त्रीलिंगी रूप असेल भाटी पर्याय क्रमांक डी आपल्या बरोबर आहे तर लिंग विचाराचं आपण या थोडक्यामध्ये माहिती घेऊया तर लिंग विचारामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग असे तीन प्रकार पडतात तर यामध्ये पहा पुल्लिंग म्हणजे काय जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा तो, ते तो पुल्लिंग असतो स्त्रीलिंग केव्हा असेल तर स्त्री जातीचा जा जा बोध आणि नपुसकलिंग असेल तर या दोघांचाही बोध होत नाही ते नपुसकलिंग असेल तो मुलगा हे काय झालं पुल्लिंग झालं ती मुलगी स्त्रीलिंग झालं ते मुल हे काय नपुसकलिंग झालं आता थोडक्यात आणि सुंदर ओळखायची कशी ती मी तुम्हाला ट्रिक सांगते आपण वाक्य वाक्य तयार करायचं एखादं वाक्य ते तो जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाला धरून एखादं जेव्हा वाक्य आपण तयार करतो तेव्हा आपल्याला ते वाक्य कळतं ते स्त्रीलिंगी आहे पुल्लिंगी आहे की नपुसकलिंगी आहे ते तर ती शाळा आपण तो शाळा म्हणतो का नाही म्हणत ती शाळाच म्हणतो ना त्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं शाळा हे काय आहे स्त्रीलिंगी आहे चला पुढे पाहूया त्यानंतरच पहा साखर भात या शब्दाचे लिंग कोणते शेवटचा शब्द आहे भात तर भातावरून आपण आता त्याचं लिंग ओळखूया तर हे पुल्लिंग आहे पर्याय क्रमांक बी आपला या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतरच पहा आरशी या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा तर पुल्लिंगी रूप नक्कीच आरसा असेल पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर आहे आरशी हे स्त्रीलिंगी रूप आहे ठीक आहे चला पुढे पाहूया नर्तिका या नामाचे विरुद्ध लिंग रूप ओळखा नर्तिका तर नर्तक असेल ना तर ते पर्याय क्रमांक ए आपलं बरोबर आहे चला तर मग आता आपण वचन विचाराकडे येत आहोत तर तळे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा हे आपल्याला सांगितलेलं आहे तर तळे तळे ह्याचं आपल्याला रूप ओळखायचं यातलं तर ते पर्याय क्रमांक बी आहे तळी तर यामध्ये तळेचं तळी हो की नाही एक वचन अनेक वचन चला पुढे पहा आंबे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप सांगा आंबे तर पर्याय क्रमांक ए आंबा आंबे एक वचन अनेक वचन चला पुढे पाहूया पुस्तक या शब्दाचे वचन ओळखा हो तर पुस्तक हे पर्याय क्रमांक बी एक वचन आहे पुस्तके म्हणलं असेल तर ते अनेक वचन असतं चला अधोरेखित नामाचे वचन ओळखा स्नेहळने ग्रंथ वाचले या ठिकाणी ग्रंथ काय आहे तर पर्याय क्रमांक सी अनेक वचन आहे ग्रंथ वाचले तर किती वाचले ते आपल्याला माहिती आहे का ग्रंथ वाचला असं लिहिलं असतं तर ते एक वचन असतं ग्रंथ वाचले म्हणून हे अनेक वचने आहेत पर्याय क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पहा तो घरी जातो वाक्यातील प्रयोग कोणता या ठिकाणी आता आपण प्रयोगाचा अभ्यास करूया थोडक्यात तर सर्वप्रथम आपण प्रश्न पाहूया तो घरी जातो कर्मणी कर्तरी भावे यापैकी नाही तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बी आपला बरोबर आहे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे तर आता प्रयोगामध्ये काय आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे तीन प्रकार प्रयोगामध्ये पडतात तर यामध्ये कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा तर वाक्य हे बहुधा वर्तमानकाळी असतं आणि कर्मणीमध्ये वाक्य हे भूतकाळी असतं वाक्य बघितलं कीच आपल्याला लक्षात येतं भूतकाळी असलं तर तो कर्मणी वर्तमान काळ असेल तो कर्तरी आणि भाव्य प्रयोग ओळखायचा कसं तर भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदामध्ये नपुसकलिंग असतं आणि वाक्य स्वतंत्र असतं एकवचनी असतं अशा पद्धतीने असेल तेव्हा ते भाव्य प्रयोग असेल तर चला तो घरी जातो हे कसं आहे वर्तमान काळी वाक्य आहे म्हणून या ठिकाणी हे पर्याय क्रमांक बी कर्तरी आपले या ठिकाणी उत्तर बरोबर येईल हे थोडक्यात समजण्याची एक छोटीशी ट्रिक आहे चला पुढे बघूया आपण आता वाक्यातील प्रयोग ओळखा माझ्या मित्राने एक पोपट आणला तर हे कसं आहे तर हे कर्मणी आहे पोपट आणला भूतकाळी आहे पोपट आणलेला आहे कि नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक आपला बी बरोबर आहे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे त्यानंतरच पहा मला लालशाही आवडते वाक्यातील प्रयोग ओळखा यामध्ये पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न पहा रामाने रावणास मारले वाक्यातील काळ ओळखा त्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत कर्मणी कर्तरी भावे आणि कर्मकर्तरी तर यामध्ये पहा पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे तर यामध्ये तर यामध्ये पहा मारले मारले ह्या क्रियापदावरून आपल्याला ओळखून घ्यायचा आहे की हा काळ कोणता आहे त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे कर्त्याला जे प्रत्यय लागलेले आहे ला ते तृतीय किंवा चतुर्थी असलं पाहिजे या ठिकाणी रामाने ने, रामा ने, ने प्रत्यय हे विभक्ती प्रत्यय तृतीय विभक्ती प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे म्हणून ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे विभक्ती प्रत्यया प्रत्यय यावर देखील आमचा व्हिडिओ आहे तुम्ही तो देखील पाहू शकता चला पुढे पाहूया त्यानंतरचा पहा टॉपिक आपला होता तो समास होता समासामध्ये आपल्याला द्वंद्व समास समास आणि अवयभाव समास इतकाच समास या ठिकाणी विचारलेला आहे संपूर्ण समासावर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आमचा व्हिडिओ नक्कीच पहा समासावर देखील आम्ही व्हिडिओ तयार केलेला आहे तर बाजार हाट या शब्दाचा समास आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर तो आहे पर्याय क्रमांक सी समाहार द्वंद्व समास तर आता या ठिकाणी आपण द्वंद्व समासाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया त्यानंतर द्विगु समासाची देखील घेऊया आणि अव्ययीभाव भाव समासाची देखील या ठिकाणी माहिती घेऊया चला तर मग द्वंद्व समास पाहूया तर द्वंद्व समासामध्ये काय आहे तर तीन प्रकार पडतात इतरेतर द्वंद्व समास असेल वैकल्पिक द्वंद्व समास असेल आणि तिसरा असेल तो समाहार द्वंद्व समास तर यामध्ये पहा इतरेतर मध्ये काय येणार तर दोन पदांचा संबंध हा व या उभ्या नवी अव्ययाने केला जाईल म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगते इतरेतरच तर आई व वडील प्रश्न उत्तर प्रश्न व उत्तर या ठिकाणी हे इतर इतर द्वंद्व असेल त्या ठिकाणी व हे व्यानवी अव्यय वापरलेला असेल आता वैकल्पिक कसं असेल तर वैकल्पिकमध्ये सुखदुःख सुख किंवा दुःख बरे वाईट बरे अथवा वाईट एक दोन एक वा दोन अथवा किंवा आणि वा हे जेव्हा वापरलं असेल तेव्हा ते वैकल्पिक द्वंद्व समास असेल आणि तिसरा आहे आपला समाहार द्वंद्व समास यामध्ये कसं आहे अन्नपाणी अन्न पाणी अन्न वगैरे बाजारहाट वगैरे दान गोटा वगैरे दान गोटा आपण म्हणतो ना जीवजंतू जीवजंतू वगैरे हे काय आहे हे समाहार द्वंद्व समास आहेत चला या ठिकाणी आपण द्वंद्व समास पाहिला त्याचे तीन प्रकार पाहिले चला पुढे पाहूया तर या ठिकाणी बाजारहाट या शब्दाचा पर्याय क्रमांक सी समाहार धंदव समास या ठिकाणी उत्तर आपलं बरोबर आहे पुढे पाहूया पावलो पावली या शब्दांचा समास ओळखा तर या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि पर्याय क्रमांक बी आपला या ठिकाणी बरोबर आहे अव्ययी भाव समास चला तर मग आता अव्ययी भाव समास पाहूया तर अव्ययी भावमध्ये आपण एक थोडक्यात आणि सुंदर असं समजून घ्या त्याने तुम्हाला चटकन पटकन समास ओळखता येईल हा अव्ययी भाव आहे तर यामध्ये पहा आमरण आजन्म यथाशक्ती दररोज बिनचूक हे गैरशिस्त दारोदार ही काय ही अव्ययी भाव समासाची उदाहरण आमरण काय मरेपर्यंत आजन्म जन्मापर्यंत जन्मापासून त्यानंतर पहा यथाशक्ती शक्तीप्रमाणे दररोज प्रत्येक दिवशी बिनचुकायल चुकी बिना गैरशिस्त शिस्तीत न बसता दारोदार प्रत्येक दारात हे काय अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे चला तर मग वळूयात पुढच्या प्रश्नाकडे चातुर्मास या शब्दाचा समास कोणता तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत द्वंद्व समास द्विगु समास अवयभाव समास आणि तत्पुरुष समास पर्याय क्रमांक बी आपला या ठिकाणी बरोबर आहे द्विगु समास चला तर मग आता आपण द्वंद्व समास पाहिला अव्ययीभाव पाहिला आता आपण द्विगु समास पाहूया आपल्या अभ्यासक्रमामध्ये समासमध्ये आपल्याला द्विगु द्वंद्व आणि अव्ययभाव समास एवढाच आपल्याला विचारलेला आहे तर द्विगु समासाचा आपण आता अभ्यास करूया तर द्विगु समास ओळखायचा कसा तर द्विगु समासामध्ये त्रिभुवन चातुर्मास चौकटी चंपक च पंचज्योती क्षणमास सप्ताह हो, हे जे काही येतात त्याला समूह असतात हे तेव्हा तो द्विघु समास असतो त्रिभुवन कसं आहे तीन भुवनांचा समूह समुदाय चौकटी चार कड्यांचा समूह क्षणमास सहा मासांचा समूह सप्ताह सातहांचा समूह हे काय आहे तर हे द्विगुणी समासाचे उदाहरण आहेत यावरून आपल्याला हा द्विगुणी समास आहे हे ओळखता येईल चला या ठिकाणी समास पाहिला अवयभाव पाहिला द्विगु पाहिला आणि द्वंद्व पाहिला पुढचा प्रश्न पहा पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा बहीण भाऊ हरिहर हे काय आहे तर आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे <coughs> चला पुढचा आता आपण समानार्थी शब्द आपला टॉपिक होता तर समानार्थी शब्दा म्हणजे आपण धात्री घेतलेला आहे या ठिकाणी धात्रीलाच आपण या ठिकाणी काय म्हणतो पृथ्वी पृथ्वी म्हणजे धात्री अजून काय काय म्हणतात धरती धात्री धत्री धरित्री धरणी वसुंधरा ही पृथ्वीची नावे आहेत चला पुढे बघा दिलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द ओळखा धुरी म्हणजे काय या ठिकाणी नेता आहे नेत्यालाच काय म्हणतात अग्रेसर नेता आणि पुढारी हे तीन नाव आहेत अरविंद जलज राजीव पद्मा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर या ठिकाणी कमळ हे या ठिकाणी शब्दाला समानार्थी शब्द आहेत त्याचे अजून नावं आहेत बरं नलिनी सरोज पंकज अंबुज अब्ज हे कमळाला समानार्थी शब्द आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा चला तर मग या ठिकाणी आता आपण पाहिला सर्व काही अभ्यासक्रम देखील अभ्यासही केला त्याबद्दल थोडक्यात के आपण प्रत्येक टॉपिकवर माहिती देखील घेतली पुढील भागामध्ये आपण प्रश्नपत्रिका प्रश्नसंचावर जास्तीत जास्त भर देऊयात या ठिकाणी आपण अभ्यासक्रम घेणार नाही आहोत फक्त प्रश्न पाहणार आहोत आणि प्रश्नावरच आपण त्याचा फोकस करणार आहोत हा पहिला भाग होता त्यामुळे आपण या भागामध्ये आपण पूर्ण अभ्यासक्रमाचा टॉपिक देखील मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात माहिती देत देत तुम्हाला प्रश्न पण सांगितलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका धन्यवाद